नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे आजचा विषय पी सी ओ एस पी सी ओ एस आणि पी सी ओ डी या दोन्ही टर्म्स तुम्ही ऐकल्याच असतील जरी सेम वाटत असल्या तर तरी ह्या दोन वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत आणि आजच्या भागामध्ये आपण पी ओ एस संदर्भात माहिती घेणार आहोत तर सगळ्यात आधी पी सी ओ एसचा चा लॉंग फॉर्म बघूया पी सी ओ एस म्हणजे पॉली सिस्टिक ओव्हरी सिंड्रोम यातल्या पॉली शब्दाचा अर्थ आहे अनेक सिस्टिक ओव्हरी म्हणजे अशी ओव्हरी ज्याच्यामध्ये पाण्यासारख्या द्रव्यांनी भरलेल्या छोट्या छोट्या पिशव्या किंवा सॅक्स असतात आणि सिंड्रोम म्हणजे अनेक लक्षणांचा समूह म्हणून या आजाराला पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणतात या आजारामध्ये ओव्हरीमध्ये पाण्यासारख्या द्रव्यांनी भरलेल्या छोट्या छोट्या सॅक्स असतात त्यामुळे बरीच लक्षणं दिसून येतात म्हणून याला पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम असं म्हणतात रिप्रोडक्टिव एज किंवा प्रजनन क्षमता असलेल्या मुली आणि महिलांमध्ये हा आजार आढळतो हा आजार होण्याची बरीच कारण आहेत त्यातली मुख्य कारण आपण बघूया एक्झॅक्टली exactly का होतं त्याचं एकच एक रिझन माहिती नाही आहे बदललेली जीवनशैली चुकीचा आहार वाढलेला स्ट्रेस एक्सरसाइजचा अभाव वाढलेलं वजन आणि अनुवंशिकता पी सी ओ एस होण्यासाठी ही सहा महत्त्वाची कारणं आहेत आता पी सी ओ एस हा आजार समजून घेण्यासाठी आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम थोडक्यात समजून घेऊया प्रजनन क्षमता असलेल्या महिलांमध्ये दर महिन्याला अंडाशयामध्ये एक अंड तयार होतं ते मॅच्युअर होतं आणि अंड नलिकेतन ते गर्भाशयामध्ये येतं आणि गर्भाशयामध्ये जर स्पर्म्स असतील किंवा मॅच्युअर एक आणि स्पर्म्स फर्टिलाइज स्पर्म होऊन बाळ जन्म होण्याची प्रक्रिया सुरू होते आणि जर हे नाही झालं तर गर्भाशयातील आतील अस्तर आणि मॅच्युअर एक हे शरीराच्या बाहेर टाकलं जातं आणि महिलेला मासिक पाळी येते ही मासिक पाळीची प्रक्रिया व्यवस्थित सुरू राहण्यासाठी अनेक हार्मोन्स कॉन्ट्रीब्यूट करत असतात त्या हार्मोन्सची नावं मी खाली सांगते ते हार्मोन्स आहेत एफ एस एच म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन अँड्रोजन आणि इन्सुलिन ही मासिक पाळीची प्रक्रिया व्यवस्थित होण्यासाठी या सहा हार्मोन्सचा बॅलेन्स असणं खूप गरजेचं आहे पण ज्यावेळी या हार्मोन्सचा बॅलेन्स बिघडतो त्यावेळी मासिक पाळीमध्ये अडथळे निर्माण होतात आणि या गोष्टीचा परिणाम म्हणून अंडाशयामध्ये अंड वेळेवर आणि नीट तयार होत नाही आणि ह्याचा परिणाम म्हणून तुमच्या अंडाशयामध्ये छोट्या छोट्या पाण्यासारख्या फ्लूडनी भरलेल्या सॅक्स तयार होतात हे नीट समजून घेण्यासाठी आपण चित्र बघूया ही इमेज मी डब्ल्यू 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 डॉट मेड इंडिया डॉट नेट वरून घेतलीये चित्रात दिसतय ती नॉर्मल ओव्हरी आहे आणि दुसऱ्या बाजूची जी आहे ती पॉलिसिस्टिक ओव्हरी आहे याच्यामध्ये पाण्यासारख्या द्रव्यांनी भरलेल्या छोट्या छोट्या सॅक्स असतात ज्याला आपण सिस्ट असं म्हणतो तर ह्या हा डिफरन्स कळावा म्हणून चित्रामध्ये हे दोन्ही दाखवलेलं आहे आणि तुमच्या ओव्हरीमध्ये या सॅक्स असल्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारची लक्षणं दिसायला लागतात तर ह्या हार्मोन्सचं असंतुलन होतं म्हणजे काय होतं बरं तर इन्सुलिन या हार्मोनचं प्रमाण वाढतं त्यामुळे तुमचं वेट वाढतं भूकही वाढते आणि थकवा जाणवायला लागतो अँड्रोजन हे पुरुषांमध्ये आढळणारा हार्मोन आहे जो स्त्रियांमध्ये थोड्याफार प्रमाणात असतोच पण ह्याचं प्रमाण अति वाढल्यामुळे चेहऱ्यावर पिंपल येतात केस गळायला लागतात पुरुषांना असतं तशा प्रकारचं टक्कल बायकांना दिसायला लागतं चेहऱ्यावरील केसांची वाढ होते याला मेडिकलच्या भाषेमध्ये हायपर अँड्रोजेनिझम असं म्हणतात एलटचं प्रमाण हे एफ एस एच पेक्षा वाढतं त्यामुळे असंतुलन निर्माण होतं आणि ह्या दोन्हीचा बॅलन्स बिघडल्यामुळे इन्फर्टिलिटीचा धोकाही वाढू शकतो आता पी सीओ एस ची लक्षणं बघूया पी सीओ एस ची लक्षणं आहेत वजन वाढतं मानेवर काखेत आणि मांडीजवळ तुम्हाला काळपट रंगाचे स्किनवरती पॅचेस दिसायला लागतात याला मेडिकलच्या भाषेमध्ये अॅकॅन्थोसिस असं म्हणतात चेहरा छाती पोट व पाठीवरचे केस वाढतात ज्याला मेडिकलच्या भाषेमध्ये हर्स्युटिझम असं म्हणतात पाळी अनियमित होते पोटावरची चरबी वाढते मेटाबॉलिक डिसऑर्डर्स जसं की टाईप टू डायबिटीज कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणं हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचा धोकाही वाढतो चेहऱ्यावर पिंपल्स म्हणजे पुरळ येतात आणि शरीरामध्ये अशा प्रकारचे सगळे बदल झाल्यामुळे न्यूनगंड डिप्रेशन असे मानसिक आजारही वाढतात तसंच जोर जोरात घोरणे आणि झोपेमध्ये श्वास अडकणे ज्याला मेडिकलच्या भाषेमध्ये स्लीप ॲपनिया असं म्हणतात या गोष्टींचासुद्धा त्रास वाढतो आता आपण ह्याची कारणं आणि लक्षणं तर बघितली आता आपण ह्याचे उपचार बघूया आता सगळ्यात पहिला सल्ला तुम्हाला जर ही लक्षणं दिसायला लागली आणि तुम्हाला जर डाऊट आला की तुम्हाला पी सी यू एस झाला आहे तर सगळ्यात पहिला सल्ला म्हणजे जवळच्या डॉक्टरांना लगेच जाऊन भेटणे तुमच्या फॅमिली डॉक्टरला लगेच जाऊन भेटणे त्यांनी सांगितलेल्या फिजिकल आणि रक्ताच्या तपासण्या करून घेणे आणि जर निदान झालं तर त्यांनी सांगितलेली औषधं घेणे कारण डॉक्टर तुम्हाला तुमच्या लक्षणांची सिविआरिटी कितपत आहे त्यानुसार तुम्हाला औषधं देतात ती औषधं तुम्ही जरूर घ्यायला पाहिजे तर पीसीओएस मध्ये तुमचा आहार आणि जीवनशैली बदलली तर हे सगळे प्रॉब्लेम्स किंवा हे सगळे सिम्टम्स कमी व्हायला मदत होते म्हणून आपण जीवनशैली आणि आहाराबद्दल बोलूया सगळ्यात पहिली गोष्ट किंवा कुठला बदल तुम्हाला करायला पाहिजे तर वेळेवर आणि पुरेशी झोप घेणे ज्यामुळे तुमचा जो हार्मोनल इम्बॅलेन्स झालेला आहे तो सुरळीत व्हायला मदत होते आणि तुम्हाला जर स्ट्रेस असेल तर ह्या ताणतणावाचं नियोजन करण्यासाठी योगा आणि मेडिटेशनची हेल्प घ्या ती सुद्धा तज्ज्ञांच्या योग्य मार्गदर्शनाखाली घेतलेली बरी आहारामध्ये प्रोसेस्ड फूड्सचा वापर टोटली बंद करायचा प्रोसेस फूड्स म्हणजे काय तर रिफाईंड शुगर मैदा बटाटा साबुदाणा असे स्टारची पदार्थ कमी करायचे बाहेर खाणं टाळायचं पॅकेटमधलं फूड बंद करायचं पॅकेटमधलं फूड जर खात असाल तर तेही कमी करायला पाहिजे ज्या पदार्थांचा जी आय कमी आहे जी आय म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स कमी जी आय असलेल्या पदार्थांची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे जरूर चेक करा हे पदार्थ वापरून तुम्ही रेसिपीज बनवू शकता साधारण सांगायचं झालं तर ताजी फळं ताज्या भाज्या सालीसकट धान्य कडधान्य घरीच दळून आणलेल्या गव्हाचं पीठ या सगळ्या गोष्टींचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करायला पाहिजे तसंच गुड फॅट्स आणि प्रोटीन्सचाही तुमच्या आहारामध्ये समावेश करायला पाहिजे तर हे गुड फॅट्स आपल्याला न मिळतात बरं तर हे गुड फॅट्स आपल्याला सुकामेवा म्हणजे फ्रुट्स ऑलिव्ह ऑइल ओल, कोकोनट ऑइल घरचं साजूक तूप या गोष्टीतनं आपल्याला गुड फॅट्स मिळतात तसंच कडधान्य डाळी तेलबिया म्हणजे सनफ्लॉवर सीड्स पंपकिन सीड्स जवस याच्यामधनं आपल्याला गुड फॅट्स आणि प्रोटीन्स दोन्हीही मिळतात शेंगदाणे तीळ अंडी चिकन मासे अक्रोड जवस या पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा ओमेगा ओमेगाथील फॅटी ॲसिड्स असतात याच्यामध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात आणि ह्या पदार्थांचा जी आयसुद्धा सुद्धा कमी असतो म्हणून या पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये समावेश जरूर करा तसंच अँटी इन्फ्लॅमेटरी फूड म्हणजे ज्या पदार्थांमुळे तुमच्या शरीराच्या आत जर सूज असेल तर ती सूज कमी व्हायला मदत होते अशा पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करायला पाहिजे असे पदार्थ आहेत हळद दालचिनी सोयाबीनचे पदार्थ मेथ्या किंवा मेथी सोयाबीनचे पदार्थ म्हणजे काय तर सोया मिल्क आणि टोफू या पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये जरूर समावेश करा आठवड्यातून साधारण दोन ते तीन वेळा तुम्ही सोयाबीनचे पदार्थ तुमच्या आहारामध्ये घ्यायला पाहिजेत शक्य झालं तर ऑर्गॅनिक भाज्या म्हणजे ज्याच्यावरती पेस्टिसाइड नाही वापरलेत अशा भाज्यांचा तुमच्या आहारात समावेश करा देशी टू गायीच्या मिल्कचा तुमच्या आहारामध्ये समावेश करावा हे पचायला हलकं असतं ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स पण असतात आणि कॅल्शियम पण असतं माझ्या चॅनलवर पी सी ओ एस ला चालतील अशा खूप साऱ्या रेसिपीज ऑलरेडी आहेत या रेसिपीज बनवायला सोप्या आहेत आणि घरात असलेले पदार्थ वापरूनच या रेसिपीज बनवलेल्या आहेत तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही दाबा म्हणजे ज्या ज्यावेळी मी अशा रेसिपीज पोस्ट करीन किंवा ज्या ज्यावेळी मी असे माहितीपूर्ण व्हिडिओज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल थँक्यू